एकोणतीस अधिक 726 अधिक 51,36,274 ही बेरीज आपण उभ्या मांडणीत करू। 29 ही 2 अंकी संख्या आहे। 2.91 म्हणजे 29। आपण दशकस्थानी 2 व एककस्थानी 9 हे अंक लिहून 29 ही संख्या लिहिली। अधिक 726, 726 ही 3 अंकी संख्या आहे। 726 7 शतक 2.61 म्हणजे 726। आता त्यात 51,36,274 ही संख्या मिळवायची आहे। अधिक ही संख्या 7 अंकी आहे। आपणाला शतक या स्थानाच्या डावीकडे आणखी 4 स्थानांचा विचार करावा लागेल। ही संख्या 7 अंकी आहे म्हणून आपण दशलक्ष स्थानी 5, लक्षस्थानी 1, दशहजार स्थानी 3, हजार स्थानी 6, शतकस्थानी 2, दशकस्थानी 7 व एककस्थानी 4 लिहून 51,36,274 ही संख्या मांडली। आता या संख्यांची बेरीज करू। प्रथम एककात एकक मिळवू। 9 एकक अधिक 6 एकक अधिक 4 एकक इथे आपण दशकपूर्तीने बेरीज करत गेल्यास पटकन उदाहरण सोडवता येते। म्हणून 6 एकक अधिक 4 एकक 10 एकक, 10 एकक अधिक 9 एकक 19 एकक झाले। 19 एकक म्हणजे 1.91। 1 दशक हातचा मनात ठेवू व एककात बेरजेत 9 लिहू। आता दशकांची बेरीज करू व त्यात आलेला हातचा 1 दशक मिळवू। 2 दशक आणि आलेला हातचा 1 दशक 3 दशक झाले। 3 दशक आणि हे 7 दशक 10 दशक झाले। 10 दशक अधिक 2 दशक 12 दशक। इथे आपण दशकपूर्तीने बेरीज करत गेल्यास उदाहरण जलद गतीने सोडवता येते। आलेला हातचा 1 दशक आणि 2 दशक 3 दशक 3 दशक आणि हे 7 दशक 10 दशक 10 दशक आणि 2 दशक 12 दशक झाले। 1 शतक हातचा मनात ठेवू व दशकात बेरजेत 2 लिहू। आता शतकांची बेरीज करू व त्यात हातचा मिळवू। 7 शतक अधिक 2 शतक 9 शतक आणि हातचा 1 शतक 10 शतक 10 शतक म्हणजे 1,000 शतक 1,000 हातचा मनात ठेवू व शतकात 0 लिहू। आता हजारांची बेरीज करू। इथे 6,000 आहेत, त्यात आलेला हातचा 1,000 मिळवू। 6,000 आणि 1,000 7,000 झाले। दशहजार स्थानी 3 आहेत, ते तसेच लिहू। लक्षस्थानी 1 आहेत, तेही तसेच लिहू व दशलक्षस्थानी 5 आहेत, तेही तसेच लिहू। मिळालेली बेरीज 51,37,029 ही आहे।